मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत भारतातील न्यायव्यवस्था। न्यायव्यवस्था म्हणजेच न्याय देण्याची व्यवस्था। त्यामध्ये भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये, घटक राज्यांमध्ये स्थापन झालेल्या उच्च न्यायालयांची कार्य काय असतात ते आपण पाहणार आहोत। पहिलं कार्य आहे आपल्या अधिकार क्षेत्रातील दुय्यम न्यायालयावर नियंत्रण ठेवण्याचा व देखरेखीचा अधिकार उच्च न्यायालयास आहे। म्हणजे आपल्या अधिकार क्षेत्रातील याचा अर्थ ज्या घटक राज्यामधलं उच्च न्यायालय आहे त्या घटक राज्यातील दुय्यम न्यायालयावर नियंत्रण ठेवणे व देखरेख करणे हा अधिकार उच्च न्यायालयाला आहे। दुसरा अधिकार आपल्या अधिकार क्षेत्रातील मूलभूत हक्कांच्या रक्षणासाठी आदेश देण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला संविधानाने दिलेला आहे। तिसरा अधिकार आहे जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करताना राज्यपाल उच्च न्यायालयाचा सल्ला घेतात आणि मग नेमणुका करतात। अशा प्रकारे बालमित्रांनो आपण उच्च न्यायालयाचे अधिकार व कार्य अभ्यासलेले आहेत। धन्यवाद।